पूर्वी विदर्भ की लाइफलाइन माने जाने वाली चंद्रपुर गोंदिया पैसेंजर ट्रेन आज से चलने लगी। कोरोना महामारी के कारण बंद की गई चंद्रपुर की बल्लारशाह रेलवे स्टेशन से गोंदिया के लिए ट्रेन सेवा 1.5 साल बाद शुरू हुई। पैसेंजर ट्रेन शुरू होने पर धान की पट्टे में रहने वाले रेल यात्रियों को राहत मिली है। कोरोना काल में लंबी दूरी की ट्रेन के साथ पैसेंजर रेलवे गाड़ियां भी बंद हुई थी। रेल प्रशासन ने धीरे धीरे अपनी नीति के अनुसार ट्रेनों को सुव्यवस्थित किया। इस रेलवे मार्ग से गोंदिया और मध्य प्रदेश छत्तीसगढ़ जाने वाले प्रवासियों को सुविधा हुई है। रेलवे लाइन पर स्टेशन पर छोटे बड़े कारोबारियों को भी ट्रेन के चलने से राहत मिली। यात्रियों ने कम लागत वाली ट्रेन सेवाओं की उपलब्धता पर संतोष व्यक्त किया। सुरू झाल्यामुळे म्हणजे प्रवासाचा त्रास कमी झाला। बसेसला कसं वाट पाहावं लागत होतं, आता ते नाही पाहावं लागणार। टायमिंग व्यवस्थित झालं आणि तिकीट पण कमी असल्यामुळे ते पण सगळं व्यवस्थित चाललं आहे। आता छान वाटतं आणि गर्दी पण कमी झाली, त्यामुळे कोरोनाचा वगैरे तेवढं काही घाबरण्याचं कारण नाही आहे। ती भीती कमी झाली आणि देखिए आज पहिली बार कोरोना पिरियड के बाद पहिली बार ये लोकल स्टार्ट हुआ है, तो आज तो लगभग फिर भी 600 लोगों ने आज यात्रा की है। सब लोग बराबर प्रॉपरली टिकट लेके यात्रा किए हैं, ये सबसे बढ़िया चीज़ हुई है। और लोगों के चेहरे पे जो खुशी देखने को मिली वो सबसे अच्छी आनंददायक थी। हा ट्रेन बंद असल्यामुळे नाही का ऑटो चे धंदे वगैरह पूर्ण मार खाल्ले होते आणि लोक आमच्या म्हणजे प्रवास आमच्या गाडीमध्ये करत नव्हते आणि वरतून जो बाहेर गावचे लोक वगैरे येत होते ते आमच्या गाडीमध्ये प्रवास वगैरे बस स्टँड वगैरे जाणं अमका ढमका हे सगळं चालू होतं। पण कसं आहे, हे ट्रेन बंद झाल्यामुळे नाही का आमचा खूप लॉस झालेला आहे आणि आम्ही पूर्ण ॲटोवाले मिळून म्हणजे असे काही आमची मनस्थिती होऊन गेली आहे। काही लोकांनी ॲटो विकले आहे आणि काही लोकांना आपले घरदार विकून आज बाहेरगावी चाले गेले, कारण की ह्या कोरोनामुळे माहिती आहे 2 वर्षामध्ये एवढं नुकसान झालं आहे आमचं खूपच। आणि माझी मनापासून हे असं आहे म्हणणं का बा अजूक जसं आता एक ट्रेन चालू झाली आहे पण ह्याच्यानंतर माहिती आहे कमीत कमी 2-3 ट्रेना चालू झाल्या पाहिजे आणि लोकांची गर्दी पण कमी होईल त्याच्यामुळे, कारण की एक ट्रेन चालू असल्यामुळे गर्दी लोकांची वाढणार आहे आणि 2-4 ट्रेन अगर चालू झाल्या तर गर्दी लोकांची वाढणार आहे आणि कोरोना पण कमी होणार त्याच्यामुळे। चंद्रपूर से BCN न्यूज के लिए प्रवीण बतके की रिपोर्ट।